अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या चैत्र फेस्टिवल मध्ये अनेक स्पर्धा होत असतात, मात्र यात आगळीवेगळी स्पर्धा जी म्हणून आहे ती ओळख आहे ती नृत्य स्पर्धा आहे. या नृत्य स्पर्धेला आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे काही घोडा जो आहे तो नृत्य करताना दिसून येत आहे. अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने या ज्या घोड्याचे नृत्य आहे ते होताना दिसून येत आहे. या स्पर्धेसाठी मोठं महत्व आहे, कारण या स्पर्धेतून जो कोणी घोडा जो आहे तो निवडून जात निवडून गेल्यानंतर याला मोठं मान सन्मान जो आहे तो मिळत असते. याच्या किमती ज्या आहेत ते देखील कोट्यवधी रुपयाच्या घरात होत असते. त्यामुळं या स्पर्धेसाठी मोठं महत्व आहे. आणि या नृत्य स्पर्धेमध्ये जवळपास 20 पेक्षा अधिक घोडे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीने ज्या नियमावली करण्यात आलेली आहे अत्यंत कडक अशी नियमावली करण्यात आलेली आहे. यासाठी कुठलाही घोड्याला कोणीही हात लावणार नाही, विना हात लावण्याचे जे नृत्य आहे ते करून दाखवण्यात येत आहे. आणि त्यामुळं या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक जे आहे ते आलेले असल्याचे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने डान्सरला देखील लाजवेल अशी पद्धतीने जो डान्स जो आहे तो घोड्याकडनं करण्यात येत आहे. त्यामुळे या घोड्याचे ज्या नृत्य ज्या स्पर्धा आहेत ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत आहेत. त्याच पद्धतीने या घोड्याला देखील मोठी ज्या स्पर्धा ज्या असतात त्याला देखील मोठं महत्व असतं. त्यामुळं या स्पर्धा ज्या आहेत त्या महत्वाच्या मानल्या जात असतात. जितेंद्र भाईसेना, टीव्ही 9 मराठी, सारंगीला, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.